तिकडे ते हिरो आहे ना, हिरो हत्या आहे ना शेतात, पटापट फरवायला चला सगळे, प्लेट मध्ये इकडेच द्या ना आम्हाला. अरे काय हा मुलगा फराळाच्या बाबतीत कसला आळशीपणा करतो. आणि ही नुसती इथे बसून असते घरात आल्यापासून. काम कर जा बरं, थांब जरा, उगाच तिला नको ना बडबडतोय सगळ्यांनीच. चला ए चल ना बाळा. काकू मी काय म्हणतीये, एवढं सगळं करण्यापेक्षा पण सरळ सगळा फरळ इथे आणूया, तर ज्यांना जे हवे ते घेतील. घाबरू नको हा त्या कुत्र्याला. अरे उमा मॅडम तुम्ही. अरे मॅडम काय म्हणतो, अरे बहीण आहे तुमची उषाची मुलगी. हो म्हणजे झालं का ते कन्फर्म. हो म्हणजे काय, अरे मी प्रत्यक्ष भेटू आलो ना उषाला. ते नंतर. अरे कस रे तो कसा प्रवास, अरे आंघोळ करून जातो. अरे गुरं भरतात ना तशी माणसं भरली होती रेल्वेमध्ये. काका आमची ओळख करून दे ना. देतो हा देतो. नाही मामा ओळख मी करून देतो, कारण नाव माझ्या लक्षात राहतात. तर ह्या उमा बंड क्रिमिनल लॉयर आहेत, बाबांची केस यांनीच हॅन्डल केली होती. हा नील. हाय. ही वैदेही नीलची बहीण. हाय. आणि ही आश्लेषा माझी बहीण. हाय. आणि ही मंजुळा, ही आपल्या सगळ्यांची बहीण आहे, म्हणजे श्रीपाद काकाची मुलगी. आता तुला श्रीपाद काका माहिती असेल तर तो. जाऊ दे, ही शालिनी काकू. आली का सगळ्यांची ओळख. आता आम्ही जातो आवरायला. हे पोरी आंघोळ करून घ्या. मामा मी डोंट वरी, मी तुला सगळं दाखवतो. हे काका आणि तू सुद्धा आता पटपट आवरून घे, पोटात कावळे ओरडायला लागले. मामा प्लीज. अरे जातो रे बाबा. सॉरी 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 सॉरी. आल्या का पोरी. काय नाव ग. आश्लेषा. तुझं. काका वैदेही. वैदेही आश्लेषा. तुम्ही करा ना फराळ म्हणजे. अरे असं कस, तुम्ही आलायत ना आता, आम्ही थांबतो ना. ए हॅलो तुम्ही, आम्ही काय चाललंय, ही बहीण आहे ना आपली, हो की नाही. म्हणजे तुमच्या काकांना तरी तसं वाटतंय. हा तुमचे काका. तुमचे पण काकाच आहेत ते. हा ते अगं तुझे पण मामाच आहेत ते. अगं ऍक्च्युली यू सी दादा. हा आय अंडरस्टँड. तर भावांनो आणि बहिणींनो आपण ह्यांना, सॉरी उमाला थोडा वेळ देऊया ना आपण. डायरेक्ट असा नात्यांचा भडीमार नको करायला तिच्यावर. आणि खरं म्हणजे मलाही ऑकवर्ड होतंय डायरेक्टली असं आगं जागं करायला. नाही इट्स ओके. थँक्यू. सो लेट्स गिव्ह सम स्पेस, वेळ देऊया तिला. तू फ्रेश होऊन घे ना, या दोघी दाखवतील तुला सगळं. चल 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 हळू हळू. जाऊ कशा जरा. ऐक ना तू खरंच क्रिमिनल आहे. हे अगं वैदी. तू वाटत नाहीस म्हणून. अरे ही वेणी आहे का, काही बोलतात. नील यार खरंच ऑकवर्ड वाटतंय रे. अरे ही अशी एकदम बहीणच आहे माझी. नाही आतापर्यंत कसं एक सक्सेसफुल क्रिमिनल लॉयर म्हणून बघत होतो ना हिच्याकडे. येस सर, बट शी इज स्टिल अ ग्रेट लॉयर. ऑफकोर्स डोंट फॉरगेट दॅट. दादा दादा आता काय करूया. आता काही नाही, आता मस्त पंगत बसवायची. हे बघा हमारी खोई हुई बहन हमको मिल गई है. कंट्रोल आणि 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 एक म्हणजे काका जेव्हा तिकडे गेला तेव्हा एक्झॅक्टली काय झालं हे ऐकण्यात मला डबल इंटरेस्ट. करेक्ट आहे. हा एक मिनिट म्हणजे मत आहे नक्की. यस परफेक्ट. तुम्ही सगळे जण फरावायला बसताय. हो लगेच. नशीब माझं म्हणजे. चल पटकन झल पटकन आवर. काय हो काय बघतो एवढं शर्टाकडे, आवडला नाही वाटत. असं नाही, मला शोभून दिसतो का ते बघतो जरा. काय तरुण मुलांसाठी ना म्हणून विचार. चुकलंच माझ. खरं म्हणजे लहान मुलाला शोभेल असाच आणायला हवा होता. लाळेर बांधतोस काय आता कळत माझ्या. लहान मुलंच आहात तुम्ही. पहाटे उठून उत्साह आणि मुलांबरोबर सोसायटीतल्या कसे फटाके उडवायला गेला होता. अरे फटाके उडवायला काय वय लागतं काय, त्याला वृत्ती लागते वृत्ती. अरे आज सण आहे, सण प्रकाशाचा सण, दिवांचा सण.
मस्त एन्जॉय करायला नको, साजरा करायला नको. काय आपली मुलं आपल्याला सोडून गेलीत दिवाळीत एकटीच. आता सोसायटीतल्या मुलांबरोबर मन रम होतो जर हो ना. मला सुद्धा आज अजिबात करमत नाहीये. कस तरीच वाटतंय. दिवाळी आहे आणि मुलं नाहीत असं पहिल्यांदाच होतंय ना. तुम्हाला आठवतंय लहानपणी नीलचा केवढा धिंगाणा असायचा. धावत धावत घरात यायचं, चिवड्याचा बकाणा भरायचा, परत बाहेर धूम ठोकायची, पुन्हा पळत यायचं, सगळ्या खिशामध्ये चकल्या भरून घ्यायच्या, पुन्हा बाहेर जायचं. वैदेही माझी शहाणी. शहाणी कसली, चेंगट नंबर एकची चेंगट. सकाळी हातात लाडू घेतला की संध्याकाळपर्यंत तसाच हळू 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 कुरथडत बसलीये. काळा मिचकूट होऊन द्यायचा लाडू, पण तो हातात तसाच ठेवायचा. सगळ्या डोळ्यासमोर येत आहे. छोटी छोटी मुली आपली सगळी धांदळ नसते. मला हे कपडे पाहिजेत, ते कपडे पाहिजेत, हे फटाके ते फटाके. मस्त सुखाचे दिवस होते. का मुलं मोठी होतात काही कळत नाही. सगळी मजाच निघून गेली. काय करणार, आपल्याला हे थांबवता येत का? अरे पाडवाय काय वळणार वगैरे असं नाही. म्हणजे काय ओवाळणार आहे की असं का विचारतंय? आपला एक प्रश्न विचारत म्हणून विचारला. पण तुला पाडवायला काय पाहिजे हे मी विचारलं नाही. नकोय मला काही, मला सगळं मिळालं. जरा ऐकून घे, पूर्ण ऐकून घ्या मी काय म्हणतो ते. मी तुला विचारलेलं नाही तरी सुद्धा मी काहीतरी आणलेलं आहे. ते तुला आवडतं का तेवढं बघ. हा चमचा नाही, दुसरा आणलाय. तुम्ही माझ्यासाठी स्वतः जाऊन काहीतरी आणलंय. अहो असं काहीतरी सांगू नका, मला इथे चक्कर येईल आनंद. एवढं काय नाही, मी आणतो दरवेळी आणतो, काही ना काहीतरी आणतो. काय आणलंय? डायमंड. तसे काय काय कशाला, माझं काय वय आहे का आता? माझं काय वय का शर्ट घालायचा, घालतोय. काय डायमंड सेट कुठून आणलाय? नीट पारखून वगैरे आणलायत ना? दागिने काय असे नसतात आणायचे आपले वाण्याकडनं डाळ आणतो. अरे कन्फ्युजन दे काय. अरे पैसे मी दिलेत पण आमच्या ऑफिस मधल्या बायका शॉपिंगला चालले होत्या, म्हणले तर घेऊन या. आले पारखून निरखून सगळं वरखून आणलं. आवडतो बघ. मग ठीक आहे. तरी म्हटलं तुम्ही स्वतः माझ्यासाठी दुकानात जाऊन घेऊन येणार. बदनामी नको, बदनामी नको. कोणाला फोन? जरा मुलांशी बोलाव असं वाटतंय. लावा लावा, मलाही बोलायचंय. वेलकम वेलकम साहिल. मला काय आवडतं प्रश्नच आहे हा. म्हणजे मी अशी दिवाळी कधी साजरीच केली नाहीये. नॉर्मली एकटीच असते मी. सो आता नाहीयेस ना. मला सांग गोड आवडतं की तिखट. आम्ही तसा आग्रह करतो. आग्रह वगैरे नको, खाते मी. बरं चल मला गोडाचा शिरा दे. गोडाचा शिरा माझ्या टाईपची.
मस्त झालाय. म्हणजे मी इतका छान शिरा खरंच आयुष्यात खाल्ला नव्हता माहिती का. म्हणजे काय काकू करते छान. खरंय दादा माय ना मी केलंय. तू केलंस मला अजून मला काही येत नाही माहिती का करता. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हाय आई नाही बाई. हा भाई बोला. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी कसलं म्हणता. ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची भरभराटीची उत्तम तब्येतीची मनस्वास्थ्याची खुशीची जावो असं म्हटलं पाहिजे. असा आशीर्वाद मी तुला देतो. तू मागितला नाहीस तरी. धन्यवाद आबासाहेब. आम्ही आपल्या कृपाशीर्वादाबद्दल ऋणी आहोत. आमच्या मासाहेब कुठे आहेत. मासाहेब मुक्ताक खाण्यामध्ये काम करत आहेत. मी त्वरित सांडणी स्वार पाठवून त्याला बोलावून घेतो. राजे राणी साहेब यावे. कोणाशी बोलतोस तू. गडावरून फोन आहे. हॅलो मासाहेब. हॅपी दिवाळी. शुभ दीपावली बेटा. काय मजा चालली आहे ना आम्हाला टाकू. अगं आई मजा म्हणजे काय तू विचारूच नकोस. आम्ही सॉलिड धमाल करतोय. एक तर काका उमाला घेऊन वाड्यावर आलाय आणि आम्हाला आणखी एक बहीण मिळाली मजा करायला. एक मिनिट तुझ्या मुलीशी बोल. हो देते 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 भाई. हॅलो आई. हा हॅपी दिवाळी. नाही मी आधी काय सांगतो ते नीट ऐक. हा त्या रमेश दुधाच्या घरी जायचं. करेक्ट तोच. स्वतःचं नाव तिथे सांगायचं नाही. माझ्याकडनं आलंय असं तर मुळीच सांगायचं नाही. हा तो आहे का घरी पाहून यायचं. नसेल तर कुठे गेलाय त्याची चौकशी करायची. हो हो हो. पुन्हा सांगतोय तुला स्वतःचं नाव सांगायचं नाही. माझं सांगायचं नाही. कळलंय का तुला नीट. हा एकदा काय काय विचारशील मला सांग बर. काय बाहेर रांगोळी काढली आहे. दिवे लावले आहेत. कंदीलही लावलाय. अभिहाशु नाही आहेत ना. नाशिकला गेलेत ना. बस ना सांगतो ना. कोणी केलं कोणी एवढं सगळं. अरे कोणी केलं म्हणजे काय. ते नसले म्हणून काय घरात काय इतर नोकर माणसं नाहीत का. बस अर्थात आकाश कनी लाडून दिलं मी. लावलं त्याने. धमाल झालंय. अरे पाणी घे. ये ये पाणी दे. आणि काहीतरी फराळाचं घेऊन ये खायला. नाही नको आत्ता नको. मी आंघोळ करणार आहे आधी. तुमच्यावर घेईन ना. काय गोडाचं काही केलंय का. हो केलंय. शिरा केलं ना. दादी आधी मला सांग भेटली का उषा. काय म्हणाली. सदानंद ती उषाच आहे. मी भेटले तिला. महादेव तर सारखा रडतच होता. आणि तू तू रडलीस का नाही. काय सांगतेस. रडणं ही तर स्पेशालिटी आहे तुझी. करा तुम्ही थट्टाच करा. जाऊ दे. तिने ओळखलं का तुला. अहो नाही. तिला खरंच काही आठवत नाहीये. पण सदानंद आप्पाने दिलेला गणपती होता तिच्याकडे. महादेवने पूजा केली त्या गणपतीची. तर ही वरद मूर्त ये नमः असं म्हणाली. वंडरफुल. फार छान झालंय. आता बघ श्रीपाद राहिला नाही का. तो आता कुठे आहे भगवंतालाच माहिती. असो पण ही दिवाळी सगळ्यात आनंदाची आहे माझ्यासाठी. इतकं माझं मन भरून आलं ना की इथून उठूच नाही असं वाटतं. नको उठू मग. आपल्याला पाहिजे तसं वागायचं. वाटेल ते करायचं. दिवाळी आहे. हो हो दिवाळी आहे. पण मुलं नाही आहेत घरात. दिवाळी आहे असं वाटतच नाही. आता मी जाऊन अंगणात चार फटाके लावू का. तुला वाटेल दिवाळी आहे. हो नाही मी आलेस. आवरून येते. हो ये. ती बॅकग्राऊंड मी आणतो. हो हा अरे मी बोलतोय. हा काय काय सांगशील तिथे जाऊन मला सांग.
ये सही ये आई सही तुझी ओळख करून देतो मागाशी नव्हतात तुम्ही हा कॅप्टन साहिल मुधोळकर माझी आई अरे हो अक्षवंत आणि सई हाय हाय हाऊ आर यू फाईन सो फार बस या करार करूया या काय तुला काय आवडतं गोड तिखट काय रे सर जेवणाला चॉईस नसतो सावकाश होऊ द्या आणि काही लागलं तर सांगा नक्की आजी तुम्ही का अशा उभ्या तुम्ही बसा ना नाही तुम्ही बसा तुझ्या आई बाबांना वाईट वाटलं असेल ना म्हणजे तू सुट्टी घेतलीस पण घरी नाही आहेस हो ना पण काय ना मॅडम आता आईला सवय झाली पप्पांच्या लाईफस्टाईलची माझे पप्पा ही सरांबरोबरच होते तुम्हाला माहीत असेलच हो माहिती आहे आणि त्यामुळेच आई आता खूपच ऍडजस्टिव्ह झाली आणि अरे खरं तर तू त्यांना सुद्धा बरोबर घेऊन यायला पाहिजे होतस तुझ्या पप्पाला भेटून किती दिवस झालेत मला मग मात्र ती नक्की चिडली असते सर केवढा अंधार इथे आणि इतक खोलात का देवघर रामायण सांगा ना अगं कसं आहे उमा हा जो वाडा आहे ना हा 150 वर्ष जुना आहे म्हणजे असा समज आहे समज नाही रे कागद आहे तसा राईट कागद आहे तसा मी सांगतो नेतला पूर्वी काय व्हायचं प्रचंड लूटमार व्हायची म्हणजे धर्माच्या नावानं मूर्त्या भ्रष्ट केल्या जायच्या दरोडे पडायचे अगं अधमाचं राज्य होत अधम राज्यच म्हणे ना पण त्या काळामध्ये माधवराव पेशव्यांनी आमच्या खापर खापर पणजोबांना सोन्याचा गणपती दिला होता तो सुद्धा उजव्या सोंडेचा आहे कुठे सोन्याचा गणपती हो ये सोन्याचा गणपती आहे देवघरात अरे आता नाही गो त्या काळामध्ये होता गो पोरी ये बर काय म्हणत होतीस तू आता मी आता काहीतरी विचारत होतीस हा नाही मी विचारत होते सोन्याचा गणपती अजून आहे देवघरात आता नाही गो त्या काळामध्ये होता हो मी स्वतः पाहिलेला आहे मग आणि त्याच्या मस्तकावरती त्र्यंबकेश्वराचं तीर्थ पाजरायचं काय सांगताय का हो म्हणजे का अजूनही तिथे ओलावा दिसतो तिथे हात लावून बघ दिसतोय का आणि तीर्थ घेतलेली लोक मी पाहिलेले आहेत अजूनही आहेत आजकाल म्हातारी म्हातारी माणसं नंतर मग आमच्या पूर्वजांकडे कुठून कुठून उजव्या सोंडेचे गणपती येत गेले वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या धातूंचे म्हणजे चांदीचा मातीचा अभ्रकाचा असे एकूण 8 उजव्या सोंडेचे गणपती आले बरोबर ना हो मग पण इथे का आले अगं का म्हणजे काय उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे महाभयंकर काम त्याची पूजा अर्चा व्यवस्थित व्हायला हवी त्याचं सोहळ नीट जपलं पाहिजे आणि हे जर सगळं जमलं नाही तर उजव्या सोंडेचा गणपती कोपतो अशी आपली आमच्या लोकांची श्रद्धा मग लोकांना हे सगळं जमायचं नाही म्हणून एक जण आपला गणपती आमच्या वाड्यावर आणून सोडायचे तुला सांगतो बडोद्याच्या महाराजांनी सुद्धा गणपती आणून दिलेला होता आप्पांनी सांगितलेली गोष्ट आहे आप्पा म्हणजे सांगा आता अगं आप्पा म्हणजे आपले आजोबा म्हणजे मी सुद्धा त्यांना कधी पाहिलं नाही आमचे तीर्थरूप विनायक गणेश अग्निहोत्री तर अशा या गणपतींचं नीट संरक्षण व्हायला पाहिजे त्यांच्यावर कोणी हल्ला करू नये त्यांना लुटमार करून नेऊ नये त्यांची तोडफोड करू नये म्हणून त्या काळामध्ये देवघरही अशी तळघरात बांधायचे कळलं का आता बापरे केवढा मोठा इतिहास आहे ना अगं म्हणजे काय अजून बराच इतिहास आहे हो
नुसताच इतिहास काप गेला आणि भोकं राहिली तसा आहे प्रिय आता बाळा नमस्कार कर हा गजाननाला नमस्कार कर हळद कुंकू वा फूल वा मनातली इच्छा पूर्ण करेल तो चांगला नवरा बिरा मिळेल उमा मी आता तुला आणखी एक गंमत दाखवणार आहे काका नाही काप गेले भोकं राहिली काही कळलं नाही मला काय अर्थ याचा अहो वकील असून सुद्धा कळलं नाही त्यासाठी जुने दागिने माहीत असायला हवे तुला माहीत करे निळ्या काप ना नाही नसणार तुझ्या बापाला सुद्धा कदाचित माहित नसतील हो तर काप नावाचे जुने दागिने होते कानामध्ये घालायच्या बायका असे जोड जोड दागिने फक्त श्रीमंत बायका त्या घालू शकायच्या कारण ते सगळ्यात महाग असायचे आता श्रीमंती गेली कापाचे दागिने गेले राहिलं काय नुसती भोक हा असं आहे ते बाप रे मामा अहो किती माहिती आहे तुम्हाला नुसतीच माहिती ग पोरी ज्ञान शून्य चला दाखवायचं ना काय ते चक्र जरा कोणी घरामध्ये आला नवीन माणूस काय दाखवायला नव्हतं तुझे सगळ्या नातेवाईकांना गोळा कर आणि एकदाच काय ते दाखव बघू हिला दाखवायला काय स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।